नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बाबासाहेब चांगदेव पानगावाने, मी माळेगाव देशमुख येथील शेतकरी असून कृषी विभागाच्या बीज प्रक्रिया अभियानामध्ये मी भाग घेतलेला आहे. या अंतर्गत आपण या ठिकाणी पहिल्यांदा आपण जी बीज प्रक्रिया आहे सोयाबीनचे पिकासाठी मागच्या वर्षी उगवणीच्या खूप तक्रारी आल्या होत्या, म्हणून 100% बीज प्रक्रिया करून बियाणे पेरण्यासाठी मी पहिल्यांदा चारकोल राट त्याचबरोबर बुरशीजन्य रोग जे आहे सोयाबीनचे त्याच्या नियंत्रणासाठी मी सुरुवातीला थायरमची बीज प्रक्रिया या ठिकाणी करतो आहे. थायरम 3 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे वापरतात, याच्यामध्ये हे थायरम मी आता याच्यात लावून ही बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू राहिलो आहे. हे थायरम वापरत असताना सर्वात महत्त्वाची काळजी की आपण आज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून हा उपक्रम आपण राबवतो आहे. त्याच्यामध्ये ही बीज प्रक्रिया करण्याचा उद्देशच हा आहे की बुरशीजन्य आजारापासून बुरशीजन्य रोगांपासून या पिकाचं संरक्षण झालं पाहिजे. अशा पद्धतीचं पहा तुम्ही बियाणाला एका कणाला एक जरी त्या ठिकाणी कण जरी त्या ठिकाणी थायरमचा लागला तरी ते बियाणाचं संरक्षण जवळपास 40 ते 45 दिवस होणार आहे. अशा पद्धतीने पहिलं थायरमची बीज प्रक्रिया आपण पार पाडली, थायरममुळं रोगांपासून संरक्षण होईल. आता दुसरी बीज प्रक्रिया मला जी करायची आहे ती जी PSB आणि रायझोबियमची किट मी त्या ठिकाणी वापरतो आहे. हे PSB आणि रायझोबियमची बीज प्रक्रिया मी या ठिकाणी करतो आहे. PSB आणि रायझोबियम हे ज्यावेळेस सोयाबीन फुलामध्ये असतं त्यावेळेस बऱ्याच वेळाला सोयाबीनच्या शेंगा पूर्ण भरल्या पाहिजे, त्याला नत्राची गरज असते, त्याचबरोबर स्फुरदची गरज असते. ती स्फुरदची गरज भरून काढण्यासाठी मी त्या ठिकाणी स्फुरद आणि रायझोबियम असलेलं जैविक संघ या ठिकाणी त्या बियाणाला चोळतो आहे. हा पूर्ण चोळून झाल्यानंतर हे जे बियाणं आहे हे लागवडीसाठी माझे एकदम योग्य पद्धतीने तयार झालेले आहे. हे लागवडीसाठी तयार झालेले बियाणं मी या ठिकाणी आपलं मी सगळं शेतकरी बंधूंना आमच्या माळेगाव देशमुख व परिसरातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो, या कृषीच्या मोहिमेमध्ये बीज प्रक्रिया मोहिमेमध्ये आपण पण सहभागी घ्या, जेणेकरून उगवण शकता शक्ती मला 100% मिळेल व 10% जे रासायनिक खताची बचत ही मला त्या याच्यामुळं करता येऊ राहिली. तर सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती. धन्यवाद.